अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून प्रथम नवमतदार जागृत अभियानास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली। याप्रसंगी जामनेर तालुक्याचे नायब तहसीलदार चैताली दराडे, प्राचार्य राजेंद्र सोनवणे, सुनील राठोड, सागर तेली हे उपस्थित होते। याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात येऊन विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले। विद्यालयाचे प्राचार्य सोनवणे यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले, तर अध्यक्षीय भाषणामध्ये चैताली दराडे यांनी विद्यार्थ्यांना नवमतदार नोंदणीसाठी आवाहन करून मार्गदर्शन केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले। उपस्थित मान्यवर आणि माझ्या नवमतदार विद्यार्थी मित्रमंडळी, आता आपण विचार केला 2024 हे वर्ष आपल्या भारत देशाकरता लोकशाहीच्या उत्सवाचं वर्ष आहे। त्या वर्षी आपण सगळे डिसाइड करणार आहोत की आपलं सरकार आपलं कोण असणार आहे, कोण आपले रूल्स अँड रेग्युलेशन, देश कोण चालवणार हे ठरवायचं वर्ष आहे। आता आपण सर्व आहात, मला याच्यात एकही मतदार नाही, पण एक वर्षाने नक्कीच याच्यातले 50% वरती लोक पुढच्या वर्षी नक्कीच मतदानाला पात्र ठरणार आहेत। भारतीय निवडणूक आयोगाने मागच्या वर्षीपर्यंत ही सुविधा उपलब्ध नव्हती, पण भारत निवडणूक आयोगाने आपल्याला ह्या वर्षीमध्ये एक नवीन सुविधा दिली आहे की नव मतदार ज्यांचे वयाचे 18 वर्ष पूर्ण नाही आहेत, पण तरीही ते आज रोजी एनरोल होणार। आता सरांनी आपल्याला मगाशी जे सांगितलं की ऐन वेळेवर निवडणुकीला आपल्याला लक्ष द्यायचं, अरे हे तर 18 वर्षाचे पूर्ण आहे, पण मतदार यादीत तर नाव आलं नाही आहे, कारण आपण कोणी 18 वर्षाचा व्हायच्या आत कोणी फॉर्म भरत नाही आणि 18 वर्षानंतर आपलं मेन चालू होतं, डिग्रीचं कॉलेज चालू होतं, त्याच्यामुळे आपलं दुर्लक्ष होतं। आणि निवडणुकीच्या वेळेस लक्षात येतं का आपण पात्र असूनही मतदार यादीत नोंदवलेलो नाही, याकरता ह्या सुविधेचा आपण सर्व वापर करू शकता। ज्या मुलांना 1 ऑक्टोबर 2023 किंवा 1 जानेवारी 2024 1 एप्रिल 2024 या तिन्ही तारखांना जे 18 वर्षाचे पूर्ण होणार आहे, तारखांना म्हणण्यापेक्षा 1-4-24 जे कोणी 18 कम्प्लीट होणार आहे त्या आज रोजी मतदार यादीचा फॉर्म भरू शकतात। तर मला तुमच्या सर्वांना माझ्याकडे आव्हान आहे का तुम्ही मतदार यादीचा फॉर्म आज रोजी भरा, कारण पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये आपल्या असणारे लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये असणारे विधानसभा आणि मे बी हे पॉसिबल आहे की दोन्ही निवडणुका एकत्र होतील, तर तेव्हा कळवळ करण्यापेक्षा आपण आत्तापासूनच तयारी करू। तर आता ही वोटिंग तुम्ही कसं, ही नोंदणी तुम्ही कसं करणार, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही गोष्टी इथं अवेलेबल आहे। आणि तुमच्यातल्या बऱ्याच जणांकडे माझ्यामध्ये आज रोजी अँड्रॉइड मोबाईल आहे, मोबाईलच्या एक क्लिकवर तुम्ही तो फॉर्म सबमिट करू शकता। सदर फॉर्म ला रिक्वायरमेंट काही नाही, आपला एक फोटो हवा जो आपण मोबाईलवर काढू शकतोय, दुसरं आधार कार्ड हवं, आधारवर जर तुमचा पत्ता व्यवस्थित असेल आणि जन्मदिनांक व्यवस्थित असेल तर आधारशिवाय एकाही कार्डची गरज नाही, कारण आपल्याला एक तर वयाचा पुरावा लागतो, दुसरा रहिवास पुरावा लागतो, दोन्ही फुलफिलमेंट आपल्या आधारवर होतंय। तर हे आपण आपल्या एका क्लिकवर हा फॉर्म भरू शकतो। ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला एक वोटर हेल्पलाईन म्हणून एक ॲप आहे, ते ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं, मी तुम्हाला मागच्या कार्यक्रमातही सांगितलं होतं, वोटर हेल्पलाईन हे जे ॲप आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा फॉर्म नंबर 6 तर सबमिट करू शकतातच, पण आपला भारत देशाचा लोकशाहीचा मागच्या 75 वर्षांचा इतिहास तुम्ही त्याच्यात अभ्यास करू शकता आणि येणाऱ्या निवडणुकीत किती उमेदवार उभे, कोण उमेदवार उभे या सगळ्यांची माहिती तुम्हाला त्या वोटर हेल्पलाईनच्या एका क्लिकवर मिळेल। तर माझं सर्वांना आव्हान आहे का सदर तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर फॉर्म 6 भरा। आणि दुसरं, ज्यांना ऑनलाईन नाही करायचं त्यांच्याकरता आम्ही ऑफलाईन फॉर्म वाटप आज करत आहोत, तर त्या फॉर्म 6 तुम्हाला तो फिल करून द्यायचा आहे। आत्ताच आपल्याकडे आपल्या शाळेत माझ्यामध्ये 5-4-5 जण तर बीएड आहेत आणि आत्ताच्या कार्यक्रमालाही 6 सर म्हणताय, 6 आत्ताच्याही कार्यक्रमाला भोई सर आणि
पोलिसर हे दोघेही आपले बीएलओ आहेत, यांच्याकडे तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. अजून एक गोष्ट, आपले बीएलओ आज 21 जुलै आजपासून बीएलओ जे आहे ते हाऊस टू हाऊस सर्वे घरी व्हिजिट करून मतदारांची पडताळणी करत आहेत, त्यांनी चालू करत आहेत आजपासून 21 जुलै ते 20 ऑगस्ट. तर माझं सगळ्यांना आव्हान राहील का सदर बीएलओंना आपण पूर्णतः सहकार्य करावं. समजा तुम्हाला आत्ता इथं फॉर्मचा बनणं शक्य नाही झालं तर तुम्ही तुमच्या घरी जो बीएलओ व्हिजिट करेल त्याच्याकडे तुम्ही फॉर्म 6 सबमिट करू शकता, जेणेकरून तुमचा मतदारांचं एनरोलमेंट होईल. परत एकदा मी आपल्या सर्व भावी मतदारांना आवाहन करते की सर्वांनी मतदार नोंदणीचा फॉर्म 6 भरा. तसेच एवढ्या शॉर्ट नोटीसवर मला सोनवणे सरांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि मी तुमच्यात मतदार जागृती करू शकेन याच्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार आता आपला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्या अंतर्गत जामनेरमध्ये विविध महाविद्यालय आणि कॉलेजेसमध्ये नवमतदार जागृतीचा आणि मतदार नोंदणीकरता शिबिरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार मला माझा सर्वांना आव्हान आहे की ज्यांनी वयाची 17 वर्ष पूर्ण केली आहे किंवा 18 वर्ष पूर्ण केलेले आहे अशी दोघांनी आपली मतदार नोंदणी करून घ्यावी. पुढील वर्ष हे आपलं लोकशाहीच्या उत्सवाचं म्हणजेच लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकींचं वर्ष आहे, त्यामुळे सर्वांनी मतदार नोंदणी करावी. तसेच आज 21 जुलै ते 20 ऑगस्ट हे बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी करायची आहे. तरी मला माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी सदर बीएलओंना सहकार्य करावे. नुकतंच शासनाच्या नियमानुसार आणि त्यांनी दिलेल्या पत्रानुसार आज जामनेरच्या नायब तहसीलदार व निवडणूक निर्णय शाखेच्या अधिकारी श्रीमती शेलजा दराडे मॅडम या आमच्याकडे येऊन गेल्या. त्यांनी आज नवमतदार जागरूक दिनानिमित्त इयत्ता 11वी 12वीच्या जे विद्यार्थी वयाचं 17वं वर्ष आणि 18वं वर्ष पूर्ण करणार आहात तर अशा नवमतदारांना त्या ठिकाणी मतदान त्यांना करता यावं म्हणून आज एक मोठं अभियान या ठिकाणी आमच्या विद्यालयात राबवण्यात आलं. खरोखर या ठिकाणी मी प्रशासनालासुद्धा धन्यवाद देतो आणि आमच्या सर्व प्राध्यापकांना पण धन्यवाद देतो की सर्व नवमतदार विद्यार्थ्यांना त्यांनी जागृत करून आज आपण या ठिकाणी मुलांना देखील आव्हान केलेलं आहे आणि कॉलेजच्या वतीनंसुद्धा मी स्वतः प्राचार्य नात्याने त्या कार्यक्रमात मुलांना आव्हान केलं की आपण सर्वांनी लोकशाहीचा आणि भारत आत्मनिर्भर जर करायचा असेल तर आपण सर्वांनी आपली नोंदणी ही नवमतदार म्हणून करावी, जेणेकरून आपण भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका असतील लोकसभा असेल विधानसभा असेल ग्रामपंचायतच्या असतील जिल्हा परिषदच्या असतील ज्याही निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये आपण आपला मतदानाचा हक्क बजावू शकतो. ऐनवेळेवर मग आपलं नाव नाही आणि म्हणून आपण वंचित झालो असं होऊ नये म्हणून हे अभियान आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक व ज्युनियर कॉलेजमध्ये आज राबवण्यात आले आणि मी सर्व मुलांना आव्हान केलेलं आहे आणि सर्वांनी यात सहभागी व्हावं अशी पुनश्च या ठिकाणी विनंती करतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.